नमस्कार मित्रांनो, पूजाज रेसिपीज मध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे। रविवार म्हटलं की नॉनव्हेजचा वार, हे आमच्या लहानपणीचं ठरलेलं समीकरण। रविवारी बाबांसोबत मासे आणण्यास जाणे हा ठरलेला कार्यक्रम असायचा। पॉपलेट, सुरमई, रावस, मांदेली, बांगडा असे विविध प्रकारचे मासे जरी आम्ही आणत असू, तरी देखील मला कोलंबीवर विशेष प्रेम। एकतर तिचा रस्सा बनवण्यात माझी आई पटाईत आणि तिच्या हातच्या कालवणाची चव जिभेवर रेंगाळणारी। आज हीच कोलंबीची कालवणाची रेसिपी मी तुम्हाला दाखवणार आहे। कोलंबीचं कालवण कसं तयार करायचं व त्यासाठी काय काय साहित्य लागते ते बघून घेऊया। मी इथे अर्धा किलो कोलंबी घेतलेली आहे। वरचं कवर व मधला दोरा काढून घेतलेला आहे। इथे मी 2 चमचे लाल तिखट, 1/2 चमचा हळद, सवीपुरतं मीठ व इथे वाटण तयार करून घेतलेलं आहे। हे वाटण कसं तयार करायचं ते बघूया। वाटण तयार करून घेण्यासाठी लागणारं साहित्य आहे 1/2 वाटी बारीक कट केलेलं खोबरं, 8 ते 10 लसणाच्या पाकळ्या आणि इथे थोडंसं मी अद्रक कट करून घेतलेलं आहे जवळपास 1 ते 2 इंच, 1 छोटी वाटी कोथिंबीर घेतलेली आहे। आता आपण हे सर्व ह्या मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेऊया। हे छान आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे। अशा प्रकारे आपलं इथे वाटण वाटून तयार झालेलं आहे। आता आपण आपली पुढची कृती बघूया। इथे मी भांडं गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे, त्याच्यामध्ये मी 1/2 छोटी वाटी तेल घालून घेते। तेल छान गरम करून घ्यायचं आहे। तेल गरम झालेलं आहे, आपण त्याच्यावर थोडंसं लाल तिखट टाकूया आणि ही कोलंबी ह्या तेलावरती परतून घेऊया। ही छान आपल्याला साधारणतः 5 ते 10 मिनटं परतून घ्यायची आहे। छान पाणी सुटेल त्याला, त्या पाण्यावरतीच आपल्याला हिला झाकण ठेवून शिजून द्यायची आहे। कोलंबीला छान पाणी सुटलेलं आहे। आपण याचा गॅस मीडियम करूया आणि याच्यावरती झाकण ठेवून आपण साधारणतः हे 1-5 ते 7 मिनटं शिजून देऊया। 5 ते 7 मिनिट झालेले आहेत, आपण उघडून बघूया। वाव, आपलं पाणी देखील आटलेलं आहे आणि कोलंबी देखील शिजलेली आहे। तुम्ही बघू शकता याचे 2 तुकडे इझिली झालेले आहे। आता आपण त्याच्यामध्ये हे वाटण ॲड करूया। छान मिक्स करूया। हे बघूनच तोंडाला पाणी सुटलेलं आहे, असं वाटतंय कधी होईल आणि कधी खाऊ। आता आपण त्याच्यामध्ये मसाले टाकून घेऊया। 2 चमचे लाल तिखट, 1/2 चमचा हळद, सवीपुरतं मीठ, 1/2 चमचा हळद, 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 1/2 चमच
आता याला आपण झाकण देऊन एक 2 मिनिटं वाफ काढूया. मसाला छान शिजून देऊया. साधारणतः 2 मिनिट झालेले आहेत. उघडून बघूया. छान तेल सुटलेलं आहे. आता आपल्याला याच्यामध्ये पाणी ॲड करायचं आहे. मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं वाटण उरलेलं, त्यामध्ये मी पाणी टाकून घेतलेलं आहे.
साधारणतः एक कप भर पाणी मी ॲड केलेलं आहे, लागलं तर मी अजून ॲड करेल। मला थोडंसं पाणी अजून टाकावं वाटतंय म्हणून मी अजून त्याच्यामध्ये अर्धा ग्लास पाणी टाकते, कारण का आपल्याला त्याचं कालवण बनवायचं आहे तर याला पाणी थोडंसं जास्तच ठेवावं। आता झाकण ठेवून आपण याला साधारणतः 5 मिनटं शिजून देऊया। 5 ते 7 मिनटं झालेले आहेत, झाकण काढून बघूया। आपली भाजी इथे छान दिसतेय व ती तयार देखील झालेली आहे। आता मी इथे गॅस बंद करून घेते व प्लेटिंग करून घेते व तुम्हाला दाखवते कशी झाली इथे। तर इथे आपले कोलंबेचे कालवण तयार झालेले आहे। तांदळाची भाकरी, आंबोली, घावन किंवा भातासोबत हे कालवण अप्रतिम लागते। तुम्ही देखील घरी नक्की ट्राय करा व ते कसे झाले ते आम्हाला कमेंट करून सांगा। रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। लवकरच भेटूया एका नवीन रेसिपीसह, तोपर्यंत बाय बाय, टेक केअर, इट हेल्दी, लिव्ह हेल्दी।